नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे जरा आवाजामध्ये इफेक्ट येऊ शकतो, त्यामुळे थोडा तेवढा त्रास सहन करा. नंतर थोड्या दिवसामध्ये थोडा क्लिअर झाल्यानंतर व्यवस्थित आवाज पण येईल. तर वैद्यही मॅमचा प्रश्न आपण घेऊया. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यांनी, मॅम मग आता आम्ही फॉर्म कधी भरायचं म्हटलेलं आहे? तर आपल्याला व्यवस्थित डिटेल बघून मगच आपण फॉर्म हा फिलअप करायचा आहे. कुठल्या प्रकारची घाई आपल्याला करायची नाही आहे. उद्यापासून 11 मार्च आहे तेव्हापासून आपल्याला लॉग इनची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि बरेचसे विद्यार्थ्यांना त्यांना EWS हेचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्यांनासुद्धा घेता येणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा उमेदवारांचा नॉन क्रिमिलिअरचा प्रॉब्लेम किंवा सेल्फ सर्टिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनासुद्धा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे पण त्याच्यासोबतच तुम्हाला पसंतीक्रमचा सुद्धा कालावधी दिला जाणार आहे. परंतु आपल्यामध्ये एक महत्त्वपूर्ण त्रुटी आपण सांगितली होती की समवर्गनिहाय या जागा दिसत नव्हत्या, तर त्यामुळे या लवकरात लवकर त्यांची त्रुटी दूर करून येत्या आठवड्याभरात म्हटलेलं आहे की या त्रुटींना दूर करून समवर्गनिहाय जागा आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या तर नाईलाज आहे, जोपर्यंत आपल्याला समवर्गनिहाय जागा व्यवस्थितरित्या दिसणार नाही तोपर्यंत पसंतीक्रम देताना थोडीशी अडचण ही येणारच आहे. त्यामुळे न घाई करता योग्य पद्धतीने सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट येऊ देणे आणि त्या व्यवस्थित पाहून नंतर आपलं पसंतीक्रम ठरवणे हे केव्हाही उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर आपल्याला पवित्र पोर्टल या वेबसाईटवर जी जाहिरातीचा पसंतीक्रम निवडायचा आहे तो तुम्ही कशा पद्धतीने निवडणार यावर सुद्धा विस्तृत असा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तिथे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्यानुसार फॉर्म कसा फिलअप करायचा हे सुद्धा लक्षात घेऊ शकता. आणि त्याच्यावर आपण डिटेल इन ॲनालिसिस जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर शॉर्ट आउट करण्याचा प्रयत्नही करणार आहोत. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. रेणुका मॅमचा प्रश्न आहे, मॅडम TET सेकंड कॅटेगरीमध्ये पास आहे, ओपन महिलाला अप्लाय करू शकेल का? जर तुम्ही TET सेकंड असो किंवा CTET असो, कुठल्याही प्रकारची एक्झाम असो, ज्या तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेच्या करी म्हणजे TET फर्स्ट, TET सेकंड किंवा CTET फर्स्ट, CTET सेकंड असेल, तर आणि तुम्ही का कॅटेगरीमध्ये येत आहात आणि तुम्ही कॅटेगरीतून पासआउट केलेलं असेल आणि तुम्हाला ओपनच्या जागेसाठी फॉर्म हा फिलअप करायचा तुम्ही विचार करीत असाल, तर तुम्हाला ती पासिंग ही ओपनच्या कॅटेगरीनुसार असणं हे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तशी नसाल तर तुम्ही तिथे ओपन महिलाला अप्लाय करू नये, कारण तिथे तुमचं सिलेक्शन हे होणार नाही. त्यानंतर प्रीती मॅमचा प्रश्न बघा, मागे दुरुस्ती केलेले कॅन्डिडेट आता MA चे मार्क्स वगैरे ॲड करू शकतात का? तर तुम्ही MA चे मार्क्स वगैरे जरी ॲड केले तरी जो रूल आहे शिक्षक जो अभियोग्यता चाचणीचा, त्यामध्ये सरळ मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कुठलंही जे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि तुम्ही जे क्वालिफिकेशननुसार अप्लाय करीत आहात त्याची पासिंग ही तुमची TET एक्झामचा जेव्हा फॉर्म भरला आहे त्याच्या लास्ट डेटच्या अगोदरची असली पाहिजे. तर मग त्या अनुषंगाने जरी तुम्ही आता MA चे मार्क्स जरी ॲड केले तरीसुद्धा तुमचा जो मेन क्वालिफिकेशन आहे ते तेव्हाचेच धरणार आहे. त्यामुळे आणि जर तुम्हाला ॲड करायचे असतीलच तरीसुद्धा तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तिथे अधिक माहिती घेऊ शकता. त्यानंतर ज्या आपण पवित्र प्रणालीवरच्या ॲड आहेत या कशा पाहायच्या याविषयीचा विस्तृत व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलच्या व्यवस्थितरित्या त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये पाहिलं तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मिळून जाईल. तर अजय सरांचा प्रश्न पहा, CTET फर्स्ट पेपर क्वालिफाईड आहे, TET नाही दिली आहे म्हणतायत, आणि BA DED आहे, अप्लाय करू शकतो का म्हटलेलं आहे. तर CTET पेपर फर्स्ट क्वालिफाईड आहेत परंतु TET एक्झाम दिलेली नाही आहे, तर तुम्हाला इकडे अप्लाय करण्यासाठी TET एक्झाम क्वालिफाय असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि नसल्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकत नाही सध्या. परंतु नेक्स्ट जे राऊंड आहे, जो सेकंड राऊंड होणार आहे, त्या अगोदर TET ची एक्झाम ही घेतली जाईल, तर त्या अगोदर तुम्हाला हे क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आता यामध्ये सुद्धा दोन प्रकारे होऊ शकतं की एक प्रकार होऊ शकतो वेटिंग लिस्ट लावणे या उमेदवारांची ज्यांची या TET एक्झामच्या गुणांवर आधारित निवड होत नाही तेव्हा, आणि त्याचबरोबर एक सेकंड TET सुद्धा येत्या जूनमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण ही भरती झाल्यानंतर लागलीच त्या एक्झामचे फॉर्मसुद्धा सुटू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ विद्यार्थी दशेत आपण असताना सगळ्या प्रकारच्या फ्युचरच्या शक्यता विचारात घेऊन आपण योग्य पद्धतीने आपल्या अभ्यासाचं नियोजन करणं आणि त्या अनुषंगाने तयारी करणं हे केव्हाही आपल्याला उपयुक्त असं ठरणारं राहील.
त्यानंतर सचिन सरांचा प्रश्न आहे, ओबीसी कॅटेगरी असलेले कॅन्डिडेट नॉन क्रिमिलेअरची माहिती 11 मार्चपासून अपडेट करता येईल का? तर तुम्हाला जी नॉन क्रिमिलेअर संबंधीच्या अडचणी आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अपडेट करता येईल, त्यामुळे तुम्ही त्या मदत कक्षाशी थोडंसं ऑफिशियली कॉन्टॅक्ट करा आणि तिथे तुमची ही बाब सांगून तुम्ही मग नंतर तुमचं जाण्याचं टायमिंग वगैरे मॅनेजमेंट करा, जेणेकरून तुम्हाला विनाकारण हेलपटा करावा लागू नये या अनुषंगाने. कारण बरेचसे ठिकाणी टायमिंग वगैरे दिलेलं असतं तर त्यानुसारच तुम्हाला गेलेलं बरं राहील. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. शिल्पा मॅमचा प्रश्न आहे, SEBC महिलाचे ओपनमध्ये कॅटेगरी चेंज केलं तर सिलेक्शन होईल का? तर तुम्हाला SEBC महिला असेल आणि तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ओपनची जागेची निवडही करू शकता. राहिला प्रश्न, तिथे तुम्हाला जी तुमची निवड आहे ही तुमच्या गुणांवर आधारित होणार आहे, त्यामुळे तुमचे टेटचे गुण जर खूप चांगले असतील तर तुम्हाला टे असंही जर तुम्ही पसंतीक्रममध्ये ओपन कॅटेगरी महिलाची जर जागा दिलेली असेल तर तिथे ते तुम्हाला घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कॅटेगरी चेंज करायचं आहे किंवा नाही करायचं आहे हे तुमचं डिसिजन राहील, परंतु तुम्ही महिला ओपनमधून सुद्धा फॉर्म भरू शकता, त्याचबरोबर ओपन सर्वसाधारणमधून सुद्धा फॉर्म भरू शकता आणि SEBC सर्वसाधारण आणि SEBC महिला या 4 ठिकाणी तुम्ही फॉर्म हा अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला यासंबंधीचा GR हवा असेल तर आपली शासन निर्णय अशी जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हा GRसुद्धा मिळून जाईल समांतर आरक्षणासंबंधीचा, तर त्यामध्ये तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुमच्या कन्फर्मेशनकरिता. त्यानंतर मुंबईची जाहिरात कधी येईल म्हटलेलं आहे, तर बऱ्याचशा जाहिराती ह्या चा प्रॉब्लेम हा आहे की पवित्र पोर्टलवर काही जाहिराती दिसत आहेत आणि काही जाहिराती ज्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्या वर्तमानपत्रात आल्या नाही आणि काही वर्तमानपत्रात आलेल्या आहेत परंतु पवित्र पोर्टलवर दिसलेल्या नाही आहेत. तर अशा ज्या जाहिराती आहेत ज्या दोन्हीकडे नाही आहेत परंतु आपल्याला पवित्र पोर्टलवर ज्या लॉग इनमध्ये या सगळ्या जाहिराती एकत्रितरित्या दिसणार आहेत, त्यामुळे सगळे शॉर्टलिस्टिंग करण्या अगोदर आपल्याला पवित्र प्रणालीवर सगळ्या जाहिराती अपलोडिंगसाठी जो थोडासा कालावधी घेतला जाणार आहे म्हटलं, कारण समर्गनिहाय वगैरे त्यांना माहितीही अपलोड करायची आहे, तर मग आपण त्यानुसार सगळी माहिती व्यवस्थित घ्यायची आहे, शॉर्टलिस्ट करायची आहे आणि त्यानंतरच पसंतीक्रम आपला निवडण्याच्या पुढच्या स्टेजकडे वळायचा आहे. त्यानंतर सारिका मॅमचा प्रश्न आहे, BSc BEd TET फर्स्ट अँड TET सेकंड पास आहे इंग्लिश मिडियममध्ये आणि टेटमध्ये 96 मार्क आहे, TNTC कास्ट आहे आणि सब्जेक्ट मॅथ अँड सायन्स आहे. तर सब्जेक्ट मॅथ अँड सायन्स आहे तुमचं, तर त्यामुळे आणि इकडे कसं आहे तुमचं आता 2 प्रकारे टॅब राहणार आहेत, म्हणजे एक तुमचं राहील जे ZP नगरपालिका महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक टॅब राहील, दुसरा टॅब राहील खाजगी संस्थेचा. तर तुम्हाला दोन्हीकडे अप्लाय करू शकता तुम्ही. BSc BEd वर जर TET फर्स्ट अँड सेकंड पास आउट असल्यामुळे तुम्ही इकडे सुद्धा चान्स घेऊ शकता, कारण मॅथ अँड सायन्सच्या या 6 to 8 भरपूर अशा जागा आहेत आणि तिथे असे कॅन्डिडेट मिळतील की नाही मिळतील अशी साशंकता आहे, तर मग तुम्ही तिकडे तर भरू शकता. राहिला दुसरा प्रश्न की तुम्ही खाजगीवर, मग खाजगीवर सुद्धा तुम्हाला जायचा तर तिथे 1:10 क्रायटेरिया राहील, मग क्रायटेरियानुसार विचार केला तर 3000 जागा या खाजगीच्या आहेत, तर 3000 × 10 तुम्ही करून बघू शकता, जवळपास 30,000 उमेदवार हे बोलवले जातील. मग तुम्ही एक सर्वसाधारण 30,000 उमेदवारांची यादी जी आहे, म्हणजे आपण 120+ काहीतरी आपण पाहिलेले आहेत, मला वाटतं ते 20,000 काहीतरी उमेदवार आहेत, थोडंसं कन्फर्मेशन करून घ्या. त्याची यादी आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये आहेच, तुम्ही तिथून सुद्धा कन्फर्मेशन करू शकता. मग 120+ किती आहेत आणि 130+ किती आहेत वगैरे किंवा 100+ उमेदवार किती आहेत हे पाहायचं आणि त्याच्यानुसार ठरवायचं. परंतु महिला असल्यामुळे आणि कास्टमध्ये असल्यामुळे आणि सब्जेक्ट वाईज हे प्रत्येक डिफरन्सिएशन होणार आहे, प्रत्येक वेगवेगळी यादीही तयार होणार आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही मुलाखतीचा आणि डेमोची तयारी करावी, त्याचबरोबर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सुद्धा निवड करावी. त्यानंतर, मॅम माझे MA BEd आहे आणि 9 ते 10 अप्लाय करत आहे, BEd चे सब्जेक्ट मराठी हिस्ट्री आहे, तर दोन्हीच्या जागासाठी अप्लाय करता येईल का आणि सोशल सायन्सच्या जागेवर अप्लाय करता येईल का? आता MA BEd आहे म्हटले, 9 ते 10 अप्लाय करता करत आहे, हो करता येईल,
सब्जेक्ट मराठी आणि हिस्ट्री आहे, तर तुमचा जो फॉर्ममध्ये भरताना मेन सब्जेक्ट जो दिसतो, म्हणजे समजा जर तुम्ही हिस्ट्री टाकलेला असेल तर ऑब्व्हियस आहे हिस्ट्रीचाच विचार करतील. परंतु ज्या पवित्र प्रणालीची माहिती पुस्तिका व्यवस्थितरित्या, म्हणजे तिथं मुद्दा दिलेला नाही आहे की तुम्ही हेच भरू शकता किंवा तोच भरू शकता, तर आता येत्या कालावधीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न यावर सुद्धा पवित्र पोर्टलवर ऑफिशियली आन्सर्स हे दिले जाणार आहेत. तर तुम्ही एक हीच जी तुम्हाला अडचण आहे ही ईमेलद्वारे पवित्र प्रणालीच्या म्हणजे ऑफिशियल साईटला सुद्धा ही सेंड करू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बऱ्याचशा अडचणी अशा आहेत की जे पवित्र पोर्टल फर्स्ट टाईम लॉन्च केल्यामुळे त्यांना त्या लक्षात आल्या नाही, परंतु त्या अडचणी तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही तिथे म्हणजे ऑफिशियली हे पोस्ट करा. कारण काय होईल, त्यानुसार त्यांनी विचार करतील आणि त्या जे सेटिंगमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये त्यामध्ये त्यांना हवी असेल त्या पद्धतीने बदल हे करू शकतील. एक सजेशन म्हणून तुम्ही सांगू शकता. तर आता पण महत्त्वाचा प्रश्न त्यांचा घेऊया. तर तुम्ही मराठी अँड हिस्ट्री दोन्हीकरिता अप्लाय करू शकता, कारण जागाच कमी आहेत त्यामुळे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. सेकंड आहे TET पास, तर हाच प्रश्न मेन अडचण आहे सध्याचा, मोठा प्रश्न आहे. TET सेकंड पास आउट असलेले विद्यार्थी 1 ते 5 साठी ॲप्लिकेबल आहेत का? कारण जो TET जो शासनाचे पवित्र प्रणाली संबंधीचे तुम्ही माहिती पुस्तिका जर डाउनलोड केली, तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा फर्स्ट टाईम माहिती पुस्तिका आली होती त्यामध्ये तुम्हाला 1 ते 5 आणि 6 ते 8 याकरिताचं सांगितलेलं होतं. म्हणजे 6 ते 8 पण नोंदवा आणि 1 ते 5 पण नोंदवा असं म्हटलेलं आहे. तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये जर त्यांनी जर त्यांना TET सेकंड पासआउट असलेले 1 ते 8 साठी ॲप्लिकेबल ठरतात हे जर त्यांना मुद्दा जर त्यांच्या डोक्यात असता, तर त्यांनी काय केलं असतं की तुम्हाला दोन्हीचे गुण नोंदवायला न सांगता जर TET सेकंड पासआउट असाल तर नाही नोंदवलं तरी चालेल असा काहीतरी मुद्दा राहिला असता. परंतु त्यामध्ये तुमच्या माहिती पुस्तिकेत तसा काहीच मुद्दा नाही आहे. म्हणजे तिथे तुम्हाला सरळ सरळ म्हटलं आहे TET फर्स्ट आणि सेकंड पासआउट असाल तर TET फर्स्टची पण माहिती भरा, TET सेकंडची पण माहिती भरा, CTET असेल तर CTET फर्स्टची पण भरा, CTET सेकंडची पण भरा. आता यामध्ये पण एक अडचण होती की त्यांनी काय केलेलं, बरेचसे उमेदवार हे पहिल्यांदा TET म्हणजे एका वर्षी दिलेली समजा 2014 पण पात्र आहेत, 2015 पण पात्र आहेत, परंतु पवित्र प्रणालीवर सध्या फक्त एकाच वेळेची TET माहिती नोंदवता येते. तर मग या बऱ्याचशा अडचणी आहेत ज्या इन फ्युचर त्या सॉल्व आउट होणारच आहेत, आणि ही प्रॉब्लेम जी आहे ही माहिती पुस्तिकेत आणि येणाऱ्या FAQ क्वेश्चन अँड आन्सरमध्ये सुद्धा ऑफिशियली पवित्र पोर्टलवर याचं उत्तर येईल, ते पण आपण घेऊया आणि त्याच्यानुसार आपण प्रिफरन्स हे देऊया. आता आपण शेवटचा प्रश्न घेऊया. उद्यापासून चालू होईल का मॅम पोर्टल रेफरन्ससाठी? तर उद्यापासून चालू होईल ही आपल्याला माहिती मिळालीच आहे, परंतु मेन प्रॉब्लेम हा आहे जो आपण सांगितलेला आहे. त्यानंतर प्रिया महाजन मॅमचा प्रश्न घेऊया. ओपन महिलामधून फॉर्म भरल्यास ओपन महिला व सर्वसाधारणमध्ये पण अप्लाय करता येईल का? मग आपण कोणत्या गटात येऊ? आता ओपन महिलामधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही ओपन महिला पण घेऊ शकता आणि सर्वसाधारण ओपन या जागेवर सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त एवढं आहे की तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि ओपन महिला जर ऑप्शन निवडला आहे म्हणजे समांतर आरक्षणामध्ये, तर तुम्ही तिकडे जाल. पण EWS जो आरक्षणाचा एक वेगळा समांतर आरक्षण आहे तो जर तुम्ही निवडला तर तो EWSमध्ये तुम्हाला जावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समांतर आरक्षण जर निवडलेला आहे तर ते म्हणजे बऱ्याच उमेदवारांचा हा पण प्रॉब्लेम होता की त्यांनी काय केलेलं आहे, भूकंपग्रस्त ऑप्शन निवडलेला आहे, मग महिला उमेदवारांचा स्पेशली, तर त्यांना वाटतं की मग आपण भूकंपग्रस्त हे ऑप्शन निवडलेलं आहे तर महिला हे समांतर आरक्षणाचा ऑप्शनचा आपण फायदा घेऊ शकतो का? पहा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल जो माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर जर तुम्हाला एखाद्या समांतर आरक्षणाचा लाभ तुम्हाला उचलायचा असेल तर ते ऑप्शन तुम्ही टिक केलेलं असणं गरजेचं आहे. मग इथे तुम्ही फक्त भूकंपग्रस्तच्या समोरच एकाच ठिकाणी तुमचं टिक होतं, दोन ठिकाणी तर टिक होतच नाही आहे. तर मग एकाच ठिकाणी तुमचं टिक होत होतं तर तुम्ही फक्त भूकंपग्रस्त कास्टच्या जागेसाठी आणि भूकंपग्रस्त ओपनच्या जागेसाठी या दोन ठिकाणी ॲप्लिकेबल ठरता. किंवा मग तुम्ही कुठे ॲप्लिकेबल होता की भूकंप ग्रस्तच्या कास्ट आणि भूकंपग्रस्तच्या ओपन, त्याचबरोबर कास्टच्या सर्वसाधारण आणि ओपनच्या सर्वसाधारण अशा ठिकाणी ॲप्लिकेबल ठरतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या बाबींचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलच्या होमपेजवर आहात तर इथून तुम्ही व्हिडिओज प्लेलिस्ट अशा ऑप्शनमध्ये जाऊ शकता. प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला किती माहिती ही मिळते.
तर यामध्ये तुम्हाला सगळे व्यवस्थित असे फोल्डर अरेंज्ड मिळून जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला जशा स्वरूपाची माहिती हवी आहे तशी तुम्ही माहिती सर्च करून पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, अगदी सगळ्या जणांचा विचार करून जे अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला लागेल ती आपण प्लेलिस्टमध्ये शॉर्टलिस्ट केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जी माहिती हवी आहे त्या अनुषंगाने तुम्ही ती माहितीही सर्चही करू शकाल. त्याचबरोबर एक ऑप्शन असतं कम्युनिटी टॅब म्हणून, तुम्ही कम्युनिटी टॅबवर जाऊ शकता. या कम्युनिटी टॅबमध्ये काही उमेदवारांची थोडी अडचणी आल्या होत्या की आपण जेव्हा जाहिराती सांगितल्या तर त्या जास्त स्पष्ट त्यांना दिसत नाही आहेत, किंवा मग स्क्रीनशॉट काढताना त्या अजून अनक्लिअर होतात. त्यामुळं काय केले, आपण कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा काही माहिती ही पोस्ट केलेली आहे, तुम्ही इथूनसुद्धा ती मिळवू शकता. फक्त तुम्हाला हे करण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण अशाच नवीन पोस्ट टाकतो, नवीन माहिती टाकतो किंवा तुमच्याकडून कोणती माहिती मागवतो तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्याकरिता अत्यंत उपयुक्त असं ठरणारं असतं.